विधान परिषद निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे, कारण काही तास उरलेले आहेत या मतदानासाठी. उद्या सकाळी 9 वाजल्यापासून यासाठी मतदान होणार आहे आणि 11-12 उमेदवार हे रिंगणात आहेत. जागा आहेत फक्त 11, त्यामुळे तो 12-12 हरणारा उमेदवार कोण असेल याविषयी लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाल्याचं दिसतंय. तर महायुती आणि महाविकास आघाडीकडूनही ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवण्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागलेली आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहे, त्यामुळे हरणारा तो 12-12 उमेदवार कोण असेल याची चर्चा सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे, कारण काही दिवसांवर विधानसभेची निवडणूक आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता क्रॉस वोटिंग तर होणार नाही ना अशी भीती त्या पक्षांना सतावत असेल आणि त्या पार्श्वभूमीवर या पक्षांनी आपापल्या आमदारांना व्हीप सुद्धा जारी केला आहे, त्यामुळे आता उद्या नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. निवडणूक आहे, निवडणुकीच्या प्रचाराचा भाग आहे, बघू आपण काय होतंय ते. आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या गटाने शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना समर्थन दिलेलं आहे, त्यामुळे उद्या त्यांचा पराभव झाला तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच पराभव झाला असं समजलं जाईल. उद्याचा दिवसच बाकी आहे, उद्याच समजेल कोणाचा विकेट जाणार आहे, त्यामुळे घोडेबाजार करणारी जे मानसिकतेचे लोक आहेत सत्तेमध्ये बसलेले आहेत त्या लोकांच्या अशाच भूमिका आपल्याला बाजूला पाहायला मिळतील आहे, त्याच्यामुळे आज त्याच्यावरची चर्चा करणं बरोबर नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.